तर आता बातमी आहे धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेंची. एकत्र येऊन सर्वजण टाळ्या वाजवू शकत नसू तर निवडणुकांचं काय असं विधान खासदार प्रीतम मुंडेंनी महायुतीच्या बैठकीत केलंय. तर विधानसभेपर्यंत गोड गोड बोला, लोकसभेनंतर विसरू नका असं आवाहन धनंजय मुंडेंनी महायुतीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना केलं. आपण तिळगुळ आणलेलंच आहे, बाहेर आहे ठेवलंय, तोंड गोड करून जा आणि कृपा करून विधानसभेची निवडणूक होईपर्यंत गोड गोड बोला, नाही तर खासदारकी झाली संपलं. कधी कधी नाही बोललेलं बरं असतं आणि कधी कधी बोलून मोकळं झालेलं बरं असतं. मी धोंडे साहेबांनी जेव्हा म्हटलं की माझा पहिल्याचा 2014 विक्रम पण आपण मोडीत काढू, नवा विक्रम स्थापन करू, आनंद झाला. टाळ्या पडल्या पण टाळ्या इकडेच पडल्या या गटामध्ये. जर एखाद्या मुद्द्यावर आपण सगळे एकत्र मिळून या हॉलमध्ये टाळ्या सुद्धा वाजवू शकत नसू तर पुढच्या निवडणुकांमध्ये आपण एकत्र येऊन किती हातात हात धरून काम करणार आहोत ह्याचा सुद्धा विचार करायची गरज आहे. म्हणून मी म्हणते, मी थोडं बरं आणि थोडं खरं असं दोन्ही बोलणार आहे. उपस्थित आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार धनंजयजी मुंडेसाहेब, त्याचबरोबरीने ज्यांचं नाव घ्यायचं राहील मी विसरले असं तुम्हाला वाटलं असेल पण असं झालेलं नाही आहे, ते माझे एक बंधू सुरेशजी नवले. तिनं माझं नाव प्रोटोकॉल प्रमाणे घेतलं पण मी तिचं नाव प्रोटोकॉल प्रमाणे घेणार नाही. तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी प्रोटोकॉल प्रमाणे नाव घेणार नाही, तर माझ्या हृदयाला बरं वाटावं म्हणून. बीड जिल्ह्यातलंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातली कुठलीही मोठी राजकीय घडामोड आज साहेब जाऊन 10 वर्ष झाले तरी सुद्धा पार पडत नाही त्या मुंडे साहेबांचा प्रोटोकॉल मध्ये नाही आहे फोटो, हे कारण खरंच मनाला पटणार नाही. हा काही प्रशासकीय कार्यक्रम नव्हता की ज्याच्यावरती ठराविकच लोकांचे फोटो आले पाहिजेत.